ओम नमः शिवाय। मित्रांनो, 31 मार्च बुधवार रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे। संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हा महासंयोग जुळून आलेला आहे, त्यामुळे जर आपण या दिवशी काही विशेष उपाय केले तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर झालेला आपल्याला दिसून येईल। आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल, कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील। संकष्टी चतुर्थीला केला जाणारा असाच एक खास उपाय आज आपण पाहणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर आपण कार्याचा श्री गणेशा असं म्हणतो, कारण गणपती बाप्पा सर्व देवी देवतांमध्ये प्रथम पूजनीय मानले जातात। गणपती बाप्पा शक्ती, बुद्धी आणि विवेकाचं प्रतीक आहेत। आपल्या भक्तांचे सर्व विघ्न हरण करण्याचे काम गणपती बाप्पा करतात, म्हणूनच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं। जर आपल्या जीवनामध्ये काही संकट असतील, समस्या असतील, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा केल्याने, त्याचबरोबर काही उपाय केल्याने आपल्या जीवनातील ही संकट या समस्या दूर होतात। संकष्टीचा अर्थच संकट हरणारी चतुर्थी असा होतो। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून व्रताचा संकल्प घ्यावा आणि पूजा करावी। आपल्या जीवनामध्ये प्रगती व्हावी, कुठल्याही क्षेत्रात आपल्याला सफलता प्राप्त व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर संकष्टी चतुर्थीचे व्रत अवश्य करा। मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण खूप मेहनत करतो पण त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही। जीवनात पैशांची सतत तणतण भासते आणि यामुळे आपल्या सर्वच मनोकामना अपूर्ण राहतात, म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत। मग त्या धनाच्या कमतरतेमुळे असो किंवा आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे असो, कुठल्याही प्रकाराने आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही, अपूर्ण राहतात। तर अशा ज्या आपल्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीला एक उपाय करायचा आहे। श्री गणेशांची विधिवत पूजा करून त्यांना आवडत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत। श्री गणेशांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत, चंदनाने तिलक करायचा आहे आणि बाप्पांना प्रिय असे मोदक आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत। आणि मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की बाप्पांना जास्वंदाचं फूल किती प्रिय आहे, तर हे फूल देखील आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना अर्पण करायचं आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला बाप्पांसमोर हात जोडून एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मित्रांनो, हा मंत्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, तर या मंत्राचा 11 वेळा जाप आपल्याला मनोभावे करायचा आहे। बापांसमोर हात जोडून बापांना प्रार्थना करायची आहेत की माझ्या कार्यात जे काही अडथळे येत आहेत, माझ्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर व्हावेत आणि मला जीवनामध्ये सफलता प्राप्त व्हावी। यासाठी हात जोडून बापांची मनोभावे प्रार्थना करायची आहे। काही दिवसांमध्येच तुमच्या कार्यात जे काही अडथळे आहेत ते दूर होतील। बापांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या कार्यातील विघ्न दूर होऊन कार्य मार्गी लागेल। पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होतील। तर मित्रांनो, तुमच्याही जीवनामध्ये अशा काही समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा सोपा उपाय अवश्य करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम विघ्नेश्वराय नमः अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।